आज आपण पाहणार आहोत एककांमधील रूपांतरण या संबंधित उदाहरण आणि गैरसमज तुमच्या आयुष्यात तुम्ही मेट्रिक प्रणाली म्हणजेच मेट्रिक सिस्टीमचा उपयोग बऱ्याच ठिकाणी होताना पाहिला असेल जसे की आठ सेंटीमीटर लांब सुईमध्ये औषधाचे पाच मिलीग्रॅम प्रमाण डब्यामध्ये मिठाईचे पाचशे ग्रॅम प्रमाण इत्यादी काही परिस्थितीमध्ये आपल्याला एककांमध्ये रूपांतरण करण्याची गरज असते त्यामुळे सारणीमध्ये दर्शवलेले अंतर म्हणजेच डिस्टन्स वजन म्हणजेच वेट आणि घनफळ म्हणजेच व्हॉल्यूमचे एकक म्हणजेच युनिट्स रूपांतरण माहीत झाले पाहिजे व्हिडिओ थांबवून तुम्ही हे रूपांतरण समजून घेऊ शकता चला आता संबंधित काही उदाहरणे पाहू रोहन दोन रेषाखंड मोजत आहे एकाची लांबी तीस सेंटीमीटर आणि दुसऱ्याची पाचशे मिलीमीटर आहे याची एकूण लांबी किती असेल जसे की आपण पाहू शकतो दिलेल्या प्रश्नात दोन रेषाखंडांची एकके म्हणजेच युनिट्स वेगवेगळे आहेत एकूण लांबी काढण्यासाठी एकके समान करणे आवश्यक आहे एक सेंटीमीटर होते दहा मिलीमीटर तीस सेंटीमीटर बरोबर तीस गुणिले दहा मिलीमीटर होते म्हणजे तीनशे मिलीमीटर mm. एकके समान झाल्यावर आता आपण रेषाखंडाच्या मापांची बेरीज करू शकतो यामुळे आपल्याला रेषाखंडांची एकूण लांबी मिळेल आठशे मिलीमीटर या, mm. या उत्तराला जर आपल्याला सेंटीमीटरमध्ये रूपांतरित करायचे असेल तर काय करणार दहा मिलीमीटर mm बरोबर एक सेंटीमीटर असते त्यामुळे आठशे मिलीमीटरचे आठशे भागिले दहा सेंटीमीटर होतील म्हणजे ऐंशी सेंटीमीटर अशा प्रकारे कधीही छोट्या एककामध्ये रूपांतर करत असताना गुणाकार आणि मोठ्या एककामध्ये रूपांतरण करत असताना भागाकार केला जातो पुढील उदाहरण जर दोन किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम औषधाच्या पाच मिलीग्रॅमच्या गोळ्या बनवायच्या असतील तर किती गोळ्या बनतील येथे देखील आपल्याला एकके समान करावे लागतील औषधाचे प्रमाण दोन किलोग्रॅम दोनशे पन्नास ग्रॅम आहे एक किलोग्रॅम बरोबर एक हजार ग्रॅम अशा प्रकारे दोन किलोग्रॅम झाले दोन हजार ग्रॅम याला दोनशे पन्नास ग्रॅममध्ये मिळवल्यास दोन हजार दोनशे पन्नास ग्रॅम मिळतील अजूनही एकके समान नाहीत येथे ग्रॅमला मिलीग्रॅममध्ये रूपांतरित करावे लागेल एक ग्रॅम होते एक हजार मिलीग्रॅम त्यामुळे दोन हजार दोनशे पन्नास ग्रॅम होतील दोन हजार दोनशे पन्नास गुणिले एक हजार मिलीग्रॅम म्हणजेच बावीस लाख पन्नास हजार मिलीग्रॅम या प्रमाणात पाच मिलीग्रॅमची एक अशा गोळ्या बनवायच्या आहेत त्यामुळे गोळ्यांची संख्या यांचा भागाकार करून मिळू शकते यामुळे गोळ्यांची संख्या मिळेल चार लाख पन्नास हजार आता चला एक गैरसमज पाहूयात एका टाकीमध्ये दोन हजार लिटर पाणी आहे लिटर पाण्याला मिलीलिटरमध्ये कसे लिहाल बऱ्याच वेळा हा गैरसमज होतो की छोट्या एककामध्ये रूपांतरण करत असताना भागाकार आणि मोठ्या एककामध्ये रूपांतरण करत असताना गुणाकार केला जातो या समजुतीने पर्याय एक हे चुकीचे उत्तर आहे अशा प्रकारे बऱ्याच वेळा एककाकडे दुर्लक्ष केले जाते किंवा यामध्ये चूक केली जाते बरोबर समज हा आहे छोट्या एककामध्ये रूपांतर करत असताना गुणाकार आणि मोठ्या एककामध्ये रूपांतरण करत असताना भागाकार केला जातो यामुळे बरोबर उत्तर मिळेल पर्याय दोन तर आज आपण पाहिले एककांमध्ये रूपांतरण या संबंधित उदाहरण आणि गैरसमज